औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा समस्या ही जुनी असून यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा आशयाचे निवेदन घेऊन एमआयएमच्या नगरसेवकांचे शिष्टमंडळ आज मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची भेट घेतली या शिष्टमंडळाने शहराच्या पाणी परिस्थितीबद्दल आयुक्तांशी चर्चा केली सुरुवातीला जुन्या शहरातील काही भागात 3 दिवसाआड पाणी येत होते परंतु आता आठवड्यातून फक्त एकदा पाणी येत आहे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय सध्या पावसाळा असल्याने डेंग्यू आणि मलेरिया या रोगाच्या भीतीने नागरिक पाण्याचा साठा करू शकत नाही आठवड्यातून होणारे पाणी पुरवठ्याची कालमर्यादा कमी करून दर 2 ते 3 दिवसांनी पाणी देण्यात यावे तसेच जायकवाडी धरणात मुबलक पाणी असून लॉकडाऊनमुळे पाण्याचा व्यावसायिक वापर सुद्धा बंद आहे तरी सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही ही शहरासाठी गंभीर बाब आहे तसेच हर्सुल तलावातील पाण्याचा सदुपयोग करून शहरातील पाणी टंचाई कमी करता येऊ शकते यावर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी यावेळेस एमआयएमचे माजी नगरसेवक नासिर सिद्दीकी अबुल हसन हाशमी जमीर अहमद कादरी सलीम पटेल आर एफ हुसेन हे उपस्थित होते मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांशी याविषयी बोलून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं परंतु हे आश्वासन जर पूर्ण नाही झाले तर एमआयएम आपल्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा नासिर सिद्दीकी यांनी एमसीएनशी बोलताना दिला